आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाटील प्लॉट मधील रस्ता हरवला, झाडा झुडपात गटारी तुंबल्या, बसस्थानक परिसरात घाणीचं साम्राज्य, ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष, करदात्या नागरिकातून नाराजी. निपाणी तालुक्यातील बेडखेळ बसस्थानक परिसरातील काका सुभेदार किराणा दुकान जवळील पाटील प्लॉट गल्लीतील रहदारीचा रस्ता झाडाझुडपांनी वेढला आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूच्या गटारी तुंबल्या आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे ढासांचं साम्राज्यही निर्माण झालं आहे आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा झाडांची संख्या वाढली आहे, त्यामुळे हा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय या परिसरात सापांचा सुळसुळाट वाढल्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. तर ग्रामपंचायत कर्मचारी सफाई करण्यासाठी फिरकलेच नाहीत, केवळ यायचं, तणनाशक मारून जायचं आणि नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. या ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे वाढत्या ढासांमुळे रोगराई येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. जवळच्या खडकलाट परिसरात डेंग्यूची रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बेडखेळ ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्यांनी आणि ग्रामसेवकांनी आपल्या कामातील थोडा वेळ काढून इकडे फेरफटका मारावा व आरोग्य खात्याने आणि सफाई कामगारांनी परिसराची स्वच्छता केली आहे की नाही हे पाहावं, अशी मागणी बेडखेळमधील करदात्यातून होत आहे. महानकर न्यूजसाठी बेडखेळहून कृष्णा आर्गे.